सोलापुरातील साडे विश्वात अग्रेसर असलेलं आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव म्हणून ओळख असणाऱ्या धूत सारीसच्या वतीनं प्रतिवर्षी महासल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। तर यंदा साडे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त वैष्णवी कडूकर यांच्या हस्ते पूजा करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। तर यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राधाकृष्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी चंपा धूत शोभा धूत यांची सुद्धा उपस्थिती होती। दरम्यान 2020 साडी महोत्सव उद्घाटन प्रसंगी धूत परिवाराच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचाही सत्कार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुण्यांचा पोलीस उपायुक्त कडूकर आणि धूत परिवाराच्या उपक्रमांचं कौतुक करण्यात आलं। यावेळी महिलांच्या पसंतीची साडी खरेदी करण्याचं धूत सारीज हे एकमेव केंद्र असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। प्रसंगी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवडे यांनी केलं। तर यावेळी पुरुषोत्तम धूत रामगोपाल धूत यांच्यासह लोकमत सखी मंचच्या सदस्य आणि महिला गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भाभी नंदू हात हात धूत साडीतर्फे पुरुषोत्तम धूत नंदकिशोर धूत आज आम्ही कोरोनामध्ये भी आपली जी भारताची घडी विसटली त्याच्यासाठी आपण अर्थ ह्याच्यामध्ये हे वाढावं चलन ह्याच्यासाठी हे मुद्दाम आम्ही महोत्सव सुरुवात केलो। अजून रेट खूप कमी ठेवलेले आहे। अजून लोकांनी ह्याचा जरूर लोकांचा आग्रह खातरच एक केलेलं आहे की बाबा दरवर्षी आम्ही ठेवतो। सर आपल्याकडे किमती तर कमी आहेत पण महिलांनी आपल्याकडे साड्या का खरेदी कराव्या, काय वैशिष्ट्य आहे त्या साड्यांचं हे थोडं सांगा। आमचं वैशिष्ट्य म्हणजे आज आम्ही 50-55 वर्षापासून या व्यापारमध्ये आमचं डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामुळं आमचे रेट खूप कमी असतात। अजून आमचा व्यापार होलसेल महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये जात आहे त्याच्यामुळं रेट कमी असते। लोकांची आज आमचे लाखो गिरेक आहे जे आमच्या महोत्सवाची वाट पाहतात तर त्या हिशोबाने रेट कमी असल्यामुळे अजून क्वालिटी छान असल्यामुळं ब्रँडेड माल आम्ही विकतो त्याच्यामुळे विश्वास वाढलेला आहे आमच्या। आजपर्यंत आपण जे महोत्सव साजरे केले त्याला प्रतिसाद कसा मिळत होता? दरवर्षी ग्रोथमध्ये प्रतिसाद मिळतो। दरवर्षी आमचं 10%, 15%, 20% ग्रोथ होतो। आता कोरोनामध्ये भी तुम्ही बघू लागलेलं आहे सकाळपासून झुंबड उडालेले गिरेकाचा विश्वास जास्त आहे आमच्या आणि त्या विश्वासला आम्ही सांभाळून त्यांना कसं फायदेशीर करावं ते बघू। धन्यवाद आपल्याला शुभेच्छा।